हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे विनीज मराठी स्टोरी। तर चला तर मित्रांनो, आजच्या नवीन गोष्टीला सुरुवात करूया, ज्याचे नाव आहे चिमणी आणि हत्ती। एका जंगलात एक हत्ती राहत होता। तो खूप ताकदवान होता। जंगलात जाता येताना तो झाडे उपटायचा। या झाडांमुळे इतर पक्षी प्राण्यांचे नुकसान व्हायचे, त्याचा त्याला आनंद वाटायचा। इतरांना त्रास देण्यातच तो समाधान मानायचा। हत्तीच्या दादागिरीला सर्व प्राणी पक्षी कंटाळले होते। काय करावे ते त्यांना कळत नव्हते। या जंगलात एक चिमणी राहत होती। चिमणीने एका झाडाच्या फांदीवर छान घरटे बांधले। या घरट्यात तिने अंडी घातली। रोज नियमाने ती अंडी उबवीत होती। अंडी उबवायला आली असताना त्या बाजूला हत्ती आला। हत्ती नेहमीप्रमाणे आपल्या सोंडेने झाड उपटीत होता। त्याने चिमणीचे घरटे असलेले झाडही उपटले। चिमणीची अंडी फुटली। चिमणी खूप दुखी झाली होती। ती आपल्या मित्रांकडे गेली। या हत्तीला धडा शिकवायचा तिने निर्णय घेतला। एक मच्छर, सुतार पक्षी आणि एक बेडूक असे तिचे तीन मित्र होते। हत्तीला धडा शिकवण्यासाठी काय करावे याचा त्यांनी विचार केला। त्या जंगलात एक मोठा खड्डा होता। या खड्ड्यात हत्ती पडला तर त्याला बाहेर येता येणार नव्हते। त्याला त्या खड्ड्यात पडायची या तिघांनी योजना तयार केली। हत्ती फिरत फिरत त्या बाजूला येताच मच्छर त्याच्या कानाजवळ गेले। हत्तीला गाणे आवडत होते। गाणे म्हणायला लागले। हत्ती दंग होऊन डुलायला लागला। हत्तीचं लक्ष नाही असे पाहून सुतार पक्षी गेला आणि हत्तीच्या डोळ्यावर त्याने चोच मारली। हत्ती घायाळ झाला। डोळे मिटून इकडे तिकडे धावायला लागला। त्या खड्ड्याजवळ बेडूक बसला होता। तो जोरजोराने ओरडायला लागला। बेडकाचे ओरडणे हत्तीने ऐकले। त्याला वाटलं तिकडे तडे आहे। हत्ती खड्ड्याकडे गेला आणि खड्ड्यात पडला। मदमस्त हत्तीची त्यांनी चांगलीच खोड मोडली। तात्पर्य, दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच कोणाचे भले होत नाही। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशा गोष्टींसाठी बेल आयकनवर क्लिक करा। थँक्यू।